नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण शिक्षक भरतीबद्दल अतिशय मोठी अपडेट पाहणार आहोत। सर्व टेट धारकांसाठी ही ती अतिशय मोठी गुड न्यूज आहे। शिक्षक भरती जी प्रोसेस आहे ती 15 मे नंतरला सुरुवात होणार आहे। 15 मे नंतर शिक्षक भरतीची प्रोसेस सुरू होणार आहे। आणि बऱ्याच दिवसापासून बरेच टेट धारक शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत मध्ये होते, त्यांच्यासाठी ही अतिशय मोठी गुड न्यूज ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण सर्व प्रोसेस समजून घेणार आहोत। कशा पद्धतीने तुमची शिक्षक भरती प्रोसेस ही 15 मे नंतर सुरू होणार आहे, कोणत्या कोणत्या टप्प्यामधून ही प्रोसेस होणार आहे, ते सर्व डिटेलिंग आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन असेच अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही मोठी गुड न्यूज समजेल आणि अनेक शिक्षक भरतीबद्दलच्या सर्व प्रोसेस हे देखील त्यांना समजतील। चला तर विद्यार्थी मित्र पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबद्दलची सगळ्यात मोठी न्यूज आलेली आहे। शिक्षक भरती जी प्रोसेस आहे ती 15 मे नंतर शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, ही अतिशय महत्त्वाची न्यूज आहे। आणि बघा त्यानंतर काय होणार आहे, 15 मे नंतर जसं तुमची संचयमान्यता पूर्ण होईल त्यानंतर पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह होणार आहे। पवित्र पोर्टलचं काम देखील अतिशय वेगाने चालू आहे, त्यातलं सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या अपडेट्स कंप्लीट झालेले आहेत। आणि 15 मे नंतर संचयमान्यतेचं काम कंप्लीट होईल आणि त्यानंतर पवित्र पोर्टलला सुरुवात होईल। पवित्र पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे आणि एकदाचं रजिस्ट्रेशन झालं की जुलै आणि ऑगस्टमध्येच शिक्षक भरती प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होणार आहे। 20 जुलैला तुमची जाहिरात निघेल, ज्यावेळेस तुमचं पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह होईल सडनली तुम्हाला त्यामध्ये जाहिरात दिसेल। त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय याचं प्राधान्यक्रम देण्याचे ऑप्शन्स तुम्हाला साधारण 20 जुलैनंतर याची जाहिरात येईल आणि याचं प्राधान्यक्रम तुम्हाला त्याच वेळेस द्यायचा आहे। आणि त्यानंतर 20 ऑगस्टपर्यंत तुमची शिक्षक भरती प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे। ही एक अतिशय मोठी आणि दिलासदायक बातमी आहे सर्व शिक्षक वर्गांसाठी, जे बऱ्याच वर्षापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होते की प्रोसेस कधी होईल। बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थी तर 8-10 वर्षापासून याच्या प्रतीक्षेत आहेत शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न जे आहे ते आता साकार होणार आहे, कारण भरती प्रोसेस तुमची लवकरच सुरू होणार आहे। आणि 15 मे नंतर जसंही तुमची संचयमान्यता कंप्लीट होईल त्यानंतर पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह होईल। पहा विद्यार्थी मित्रो, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं जसंच तुमचं पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह होईल त्यानंतर तुमच्या जाहिराती ह्या तुमच्या जे काही तुमचं प्रोफाईल आहे ते प्रोफाईल तुम्हाला दिसेल, त्यानंतर तुमच्या जाहिराती त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील। आणि त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या एरियामध्ये तुम्हाला तुमचा जो जॉब आहे तो करायचा आहे त्यानुसार तुम्ही एरिया सिलेक्ट करा। त्यावेळेस तुम्हाला अतिशय काळजी घ्यायची आहे एरिया सिलेक्ट करताना, कारण जर कमी मार्क्सवाले विद्यार्थी असतील तर यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ज्या एरियामध्ये कमी विद्यार्थी जातात अशा एरिया तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं संधी मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक अपडेट जी आहे की ऑलरेडी आपले जे शिक्षण अधिकारी आहेत दीपक केसरकर सर, त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही शिक्षक भरती जी प्रोसेस आहे ती 2 टप्प्यामध्ये करूयात, 20 आणि 30 हजार शिक्षक भरती पहिल्या टप्प्यामध्ये आणि उर्वरित जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे 20 हजार जागा। पण आपल्या बऱ्याच शिक्षक वर्गांच्या मागण्या आहेत, बऱ्याच संघटनेने शिक्षक अधिकाऱ्यांकडे याची मागणी केलेली आहे, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरती प्रोसेसला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती एकाच टप्प्यामध्ये करा, जेणेकरून प्रत्येकाला याच्यामध्ये संधी मिळेल। तर विद्यार्थी मित्र, ही प्रोसेस तर ऑलरेडी 15 मे नंतर चालू होणारच आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे की जर ही प्रोसेस जर करताना एकाच टप्प्यामध्ये जर 55 हजार जागा भरल्या तर प्रत्येक टेट धारकाला ज्यांचे कमी मार्क्स आहेत त्यांना देखील याच्यामध्ये संधी मिळू शकते। आणि सर्व शिक्षक वर्गांचं जे काही बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं शिक्षक बनण्याचं बऱ्याच टेट धारकांचं, ते स्वप्न हे साकार होऊ शकतं। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, व्हिडिओला लाईक करा आणि ही जी गुड न्यूज आहे ही खुशखबर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीची प्रोसेस समजेल, कारण बरेच दिवसापासून विद्यार्थी मित्र हे हताश झालेले आहेत, ते पॅनिक झालेले आहेत, बऱ्याच दिवसापासून टेन्शनमध्ये आहेत आणि बरेच मेसेज देखील मला करत आहेत की आता ही भरती काय होणार नाही, नुसतं हे शासनाची नाटकं चालू आहेत, अशा पद्धतीचं विधानं देखील आहे। पण विद्यार्थी मित्र हो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं पॉझिटिव्ह राहा आणि पेशन्स ठेवा, नक्कीच तुमचे जे काही तुम्ही आतापर्यंत कष्ट केलेले आहे त्याला फळ मिळणार आहे, तुमची शिक्षक बनण्याचे स्वप्न हे साकार होणार आहेत।
तर विद्यार्थी मित्रों ही अतिशय मोठी न्यूज आहे आणि तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय. पहा तुम्ही न्यूज जी आलेली आहे ती ऑलरेडी न्यूजमध्ये आलेली आहे बातमी. 15 मे नंतर शिक्षक भरती प्रोसेस सुरुवात होईल, त्यानंतर संच मान्यतेचं काम 15 मे नंतर चालू झाल्यानंतर हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ॲक्टिव्ह होणार आहे तुमचं पवित्र पोर्टल आणि साधारण जुलै ऑगस्टमध्येच शिक्षक भरती प्रोसेस ही कम्प्लीट होणार आहे. ही मोठी अपडेट ऑलरेडी मीडियामार्फत आलेली आहे आणि 20 जुलैनंतर जाहिरात तुमची निघणार आहे हे देखील तुम्हाला न्यूज जाहिरात दिसत आहे. ओके, त्यानंतर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह 20 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरती प्रोसेस सुरू होईल. हे पूर्ण अपडेट्स आपल्याला मिळालेली आहे आणि ही अतिशय मोठी गुड न्यूज आहे. प्रत्येक टेटधारकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील थोडासा दिलासा मिळेल. तर विद्यार्थी मित्रो व्हिडिओला लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही गुड न्यूज पोहोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.